काटोल नरखेड विधानसभा अंतर्गत येणाऱ्या रामपुरी गावात आज आम्ही आहोत। अंदाजे 100 घरांचे हे गाव आहे। गटक ग्रामपंचायत बानोर चंद्र पंचायत समिति नरखेड येथे हे अंदाजे 200 वर्षांपासून एक छोटंसं गाव आहे। मात्र आजही रामपुरी येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। गावात स्मशानभूमी नाही, नदीच्या काठावर अंत्यसंस्कार केले जातात। नदीवर अंत्ययात्रा घेऊन जाण्यासाठी पायवाट नसल्याने शेतातून अंत्ययात्रा न्यावी लागते। नागरिकांनी स्मशानभूमीची मागणी केली, मात्र आमदार खासदारांनी या मागणीकडे पाठ फिरवली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा नसल्याने रामपुरीचे नागरिक कोसो दूर उपचार व शिक्षणासाठी जातात। नागरिकांनी सांगितले, अनिल देशमुख क्षेत्राचे आमदार आहेत, त्यांना रामपुरी गावाच्या समस्येसंदर्भात माहिती आहे, मात्र अजूनही देशमुख साहेबांनी गावाचा विकास केला नाही असे गावकऱ्यांनी सांगितले। निवडणुकीच्या काळात उमेदवार विकासाची हमी देतो, निवडणूक जिंकताच त्याला विकास कामाचा विसर पडतो, ही शोकांतिका आहे। रामपुरी गावाचा विकास होत नसल्याने गावातील नागरिक गाव सोडून जात आहेत। तो काळ दूर नाही की रामपुरी गाव ओसाड पडेल। रामपुरी गावाचा सरकारने विकास करावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे। नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। मी यावेळी काटोल नरखेड जे विधानसभा क्षेत्र आहे त्या परिसरामध्ये आहे आणि काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राच्या मी रामपुरी या गावामध्ये आहे। आपण हे बघू शकता, हेच ते गाव आहे रामपुरी गाव। हे एक छोटीसे म्हणजे छोटंसं गाव आहे। या गावामध्ये मोबाईल कुठल्याही कंपनीचा मोबाईल असो टावर नाही। अनिल देशमुख जे आहेत ते या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत। मतं मागायला सगळे कोणीही लोकप्रतिनिधी असो ते मतं मागायला येतात, परंतु अद्यापही या जो हा जो परिसर आहे म्हणजे रामपुरी हा जे हे जे गाव आहे ते डेव्हलप झालेलं नाही। हे बघू शकता उघड्यावर, हे उघड्यावर आपण बघू शकता, ह्या नाली बघू शकता, हे उघड्यावर आजही उघड्यावर आहे। म्हणजे या नालीवरूनही तुम्ही एक म्हणजे समजू शकता की या गावाचा विकास झाला काय, हा या गावाचा विकास झालेला नाही, रामपुरी गावाचा विकास झालेला नाही। आम्ही या गावामध्ये आलोत आणि ऑन दी स्पॉट आम्ही हा रिपोर्ट घेत आहोत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत तिथचे, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ। माझी मोठी आई त्या वारल्या आज, तेव्हा मी इकडे आज आलो फॅमिलीसोबत, ते काटो नागपूर काटोल आणि मग इकडे तुमचं ते छोटे छोटे गाव लागले मला, रामपुरी म्हणून हे गाव आहे। मी 40 वर्षापूर्वी इकडे आलो होतो, तेव्हा माझ्या मोठ्या ताईच्या लग्नाला, माझ्या मोठ्या वडिलांचे मुलगी जे आहे, तेव्हा जे गाव पाहिलं मी, तेव्हा पण असंच होतं, आता पण असंच आहे। फक्त आणि फक्त इथे सिमेंटचा रोड दिसतो मला, बाकी जसे घरं आहे जसे लोक आहे तसंच काही त्याच्यामध्ये विस्तार नाही गावामध्ये। कम्युनिकेशन म्हटलं कुठली बस वगैरे एकदा येत होती, ते पण बस नाही येत, म्हणजे 2 वर्ष झाली म्हणतात बस पण नाही येत इकडे। तर त्याचं थोडंसं दुःख वाटतं की आज पण आपल्या देशामध्ये काही जे व्हिलेज आहे खेडे आहेत ते संपर्काच्या बाहेर असल्यासारखे आहेत। तिकडे पुढारी लोक पण जात नाही, जेव्हा जेव्हा निवडणूक वगैरे येतो तेव्हा मात्र येतात, त्यांना मागणी करतात आणि ते बिचारे आपल्या साध्या मताने कोणाला तरी मतदान करतात, पण त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या त्यांना मिळू नाही शकत। राव बागडे राहणार रामपुरी, इथला आधी राहणारा ग्रामपंचायत सदस्य आणि एक सामाजिक कार्यकर्ता असल्यासारखा हो, आणि इथे हर गोष्टीची अडचण आहे। शासनाच्या दरबारी आपण समजा कोणत्याही गोष्टीची जर आपण मागणी केली तर त्याला लगेच पाठपुरा कर बिगर केल्यानं काही कोणतेच काम होत नाही। दुसरी गोष्ट आधी इथे स्मशानभूमी, आज स्मशान आम्ही अंतिमयात्रेसाठी इथे रामपुरीमध्ये आलेलो आहो, बाकी पूर्ण पाहुणे मंडळी पण आहे आणि त्याच्यामध्ये इथं स्मशानभूमी होणं आवश्यक आहे। मी स्वतः स्मशानभूमीचा प्रस्ताव बरेच वेळा दिला, परंतु अजूनपर्यंत ते मंजूर झालेलं नाही आहे। शासनाचं म्हणणं आहे की बा मान्य होते,
पण आता ते केव्हा होते का होते याची आपल्याला काही कल्पना नाही. पाय वाटे म्हणजे जिथे तुम्ही नदी काठी तुम्ही त्या बॉडीला पुरवतात पाय वाटे छोटीशी आहे. पाय वाटे पण आहे म्हणजे चालणं होत नाही अशी परिस्थिती आहे. चालायला रस्ता नाही आहे, बसायला जागा नाही आहे. जिथे आपण अंतिम संस्कार करतो अशा ठिकाणी कोणती व्यवस्था नाही आहे, म्हणजे व्यवस्थाच नाही आहे असं स्पष्टच म्हणतो. स्पष्ट माझं म्हणणं आहे. पावसाळ्यात काय स्थिती असते? पावसाळ्यात जर एखादा मृत पावला तर काय स्थिती असते? पावसाळ्यात म्हणजे आता गावकरी सर्व एक मिळून शिना कोणत्याही अंतिम संस्कारासाठी सर्व चांगली व्यवस्था करतात, गाववालेच करतात. पण आता जशी परिस्थिती असली तशामध्येच ते ॲडजस्ट करून घेतात. आणि माझं असं म्हणणं आहे की या गोष्टीमध्ये शासनानं लक्ष घालावं. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रस्ताव दिलेले आहे परंतु ते अजूनपर्यंत काही मान्य झाले. कोणती ग्रामपंचायत आहे? ग्रामपंचायत बानोडचंद्र, गट ग्रामपंचायत बानोडचंद्र येते. विधानसभा क्षेत्र कोणतं आहे? विधानसभा आपलं लोकसभा विधानसभा क्षेत्र आपलं काटोल. कोण आहे आमदार? आता हल्ली अनिलबाबू देशमुख आहे. किती वर्षापासून आहे? आता 25 वर्षापासून त्यांचंच राज आहे. त्यांच्यासोबत पाठपुरा केल्यानंतरही आमचे ते प्रश्न निपटला नाही. परंतु आता काय आजही परिस्थिती पाहिली तर चालायला रस्ता नाही आहे, स्मशानभूमी नाही आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे परंतु जे पाहिजे तशा हिशोबानं नाही झाली. काय मागणी आहे तुमची? माझी मागणी आहे की स्मशानभूमी इथं व्हायला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या रीतीनं व्हायला पाहिजे आणि एस टी चालू व्हायला पाहिजे. गावकऱ्याची मागणी आहे इथून 5 किलोमीटरपर्यंत पायदळ जाणे आणि पायदळ येणे आहे. जंगली रस्ता आहे, जंगली जनावरं त्रास देतात, शेतकऱ्यांची खूप दैना परिस्थिती म्हणजे दैनंदिन हालत बेकार आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. ग्रामीण भाग येते, ग्रामीण भागामध्ये शासनाने लक्ष दिले पाहिजे. इथे कोणी मीडियावाले येत नाही, आमदार खासदार कोणी येत आमदार येतात कधी येतात पण खासदार तर कधी इथं आला नाही पाहिला नाही. बाजूलाच आपल्या इथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे, त्या बंधाऱ्याचं मी स्वतः अध्यक्ष होतो आणि त्या बंधाऱ्याची स्थिती अशी आहे की तिथं आम्हाला स्वतः पाट्या टाका लागते, पाट्या काढा लागते. त्याच्यासाठी शासन शासन कोणत्या रुपयाची आर्थिक मदत देत नाही. मी स्वतः अध्यक्ष असता त्यावेळेस शासनाला मी काही पैसे दिले समजा त्याच्या पाणीपट्टीच्या हिशोबानं. परंतु आता त्यांची पण अशी परिस्थिती आहे, आता शेतकरी पैसे देत नाही आणि शासनाला आम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानं त्याची पण अडचण आहे. आणि आमची तर मुख्य मागणी अशी आहे की आज स्मशानभूमी इथे व्हायला पाहिजे. उत्तर वाहिनी नदी आहे, आपण पूर्वीच्या हिशोबानं जर पाहिलं तर ते उत्तर वाहिनी नदीला महत्त्व देतात. पण आपल्या इथे उत्तर वाहिनी नदी असून नैसर्गिक रम्य असून त्या ठिकाणी शासन कोणी पद्धतचं लक्ष देत नाही. तर हा होता काटोल नरखेड विधानसभा अंतर्गत येणाऱ्या रामपुरी गावाचा खास रिपोर्ट. आपण बघत रहा IBM 29 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.